तर मित्रांनो सबस्क्राइब करा आपले व्हायरल गोष्टी या यूट्यूब चॅनलला आणि त्यासोबतच बेल आयकॉन देखील नक्की दाबा आणि मित्रांनो सामील व्हा आपल्या 50,000 यूट्यूब परिवारामध्ये। त्यामुळे आत्ताच आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपल्या 50,000 परिवारामध्ये नक्की सामील व्हा। तर मित्रांनो निवडून आलेले सरकार हे देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, मग ते देशाचे असो किंवा राज्याचे। तर त्या सरकारच्या निवडणूक प्रक्रियेत खूप महत्त्वाची भूमिका बजावते ती म्हणजे ईव्हीएम मशीन, जे की ईव्हीएम मशीनद्वारे आपण त्यांना मतदान करतो आणि सरकार हे निवडून आणतो। परंतु बऱ्याच काळापासून ईव्हीएम मशीन ही हॅक होऊ शकते, तिला टेम्पर्ड हे केले जाऊ शकते, असे काही आरोप हे केले जात आहेत, जे की सोयीनुसार जे काही अधिकारी किंवा नेते असतात ते आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी निवडणुका जिंकण्यासाठी त्याचा वापर देखील करू शकतात। तर असे काही आरोप बऱ्याच काळापासून लावले जात आहेत आणि अशा परिस्थितीत आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत की ईव्हीएम मशीन ही खरोखरच हॅक होऊ शकते का, ईव्हीएम मशीनला टेम्पर्ड केले जाऊ शकते का। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो 1999 पासून आतापर्यंत राज्यातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनचाच वापर केला जातो। त्यापूर्वी बॅलेट पेपरचा वापर केला जायचा, जे की आपल्या सर्वांना माहितीच असेल की ज्यावर वेगवेगळ्या उमेदवारांची नावे असायची आणि त्यांचे निवडणूक चिन्ह देखील त्यावर असायची, जे की तो बॅलेट पेपर हा दुमटून मतपेटीत टाकला जायचा, जे की 1999 पूर्वी काही अशा निवडणुका होत असायच्या। परंतु 1999 ईव्हीएम मशीन ही आली आणि त्यानंतरून याच्याद्वारेच निवडणुका ह्या होऊ लागले। तर तेव्हामध्येच ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करण्याचा प्रश्न देखील येथे निर्माण झाली होती, परंतु पुरावे नव्हते। मात्र हा विश्वास ईव्हीएम मशीनवर बसावा यासाठी निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट मशीन ही सुरू केली, ज्याद्वारे मतदान यंत्रानंतरून या मशीनमधून देखील एक स्लिप बाहेर येते। ज्या उमेदवाराच्या शेजारील तुम्ही बटन दाबले असेल त्या उमेदवारालाच खरोखर मत गेले आहे का की नाही याबद्दल तुम्हाला समजते, आणि ज्याला आपण मत दिले आहे ती समोरून स्लिप ही निघाली तर हे स्पष्ट होते की ईव्हीएम मशीन हॅक झालेली नाही, ईव्हीएम मशीन ही पूर्णपणे ठीक आहे। परंतु तरीही हे प्रश्न उपस्थित केलेच जात आहे आणि त्यामुळेच आता ईव्हीएम मशीनमध्ये खरोखरच टेम्परिंग होऊ शकते का हे पाहूयात। तर मित्रांनो येथे टेम्परिंग म्हणजे ईव्हीएम मशीनमध्ये छोटी मायक्रोचिप टाकणे किंवा सॉफ्टवेअर टाकणे किंवा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काही चूक करणे असा काही अर्थ होतो। परंतु मित्रांनो असे अजिबात येथे शक्य नाही, कारण 2006 बनवलेल्या मॉडेलवरून ईव्हीएम मशीनमध्ये सर्व तांत्रिक वैशिष्ट्ये होती, जे की सर्व हॅक होऊ नयेत इतकी चांगली बनवली गेली होती। तर त्यानंतर 2006 काही ईव्हीएम मशीन अधिक सुरक्षित करता येईल अशा देखील सूचना देण्यात आले। तर 2006 येथे की कोड हा एनेबल करण्यास सुरू केली, जेणेकरून रिअल टाईममध्ये तुम्ही तुमचे मत हे तुमच्या बॅलेट युनिटमध्ये टाकता त्याचप्रकारे तुमचे मत हे रिअल टाईममध्येच कंट्रोल युनिटमध्ये देखील निश्चित केले जाईल यासाठी। तर मित्रांनो याशिवाय आपल्या इथली ईव्हीएम मशीन SCI जिला संगणकावरून कोणत्याही प्रकारे नियंत्रित हे केले जाऊ शकत नाही, जे की ही एक स्टँड अलोन मशीन आहे, म्हणजेच एक स्वतंत्र मशीन। तर याशिवाय ही इंटरनेट, वायफाय, ब्लूटूथ तसेच इतर वायरलेस कनेक्टिव्हिटीशी देखील कनेक्ट केली जाऊ शकत नाही आणि त्यामुळेच ते ईव्हीएम मशीनला टेम्पर करणे तरी शक्य नाही। तर मित्रांनो ही झाली पहिली गोष्ट। आता दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलायचं झालेच तर इथे असा प्रश्न उपस्थित होतो की मॅन्युफॅक्चरिंग जे की ईव्हीएम मशीनला बनवतात ते देखील याला टेम्पर करू शकतात का। तर मित्रांनो हे तर तुम्ही समजू शकता की 4-5 वर्षांपूर्वी ईव्हीएम मशीन बनवली जाते आणि 6 वर्षांनी निवडणुका असतात, आणि त्यामुळेच मित्रांनो इथे ईव्हीएम मशीन ही बनवणाऱ्यांना म्हणजेच मॅन्युफॅक्चरला इथे उमेदवारांची नावे 4 वर्षांपूर्वी माहीत नसतात, आणि म्हणूनच इथे असे करणे तरी शक्य नाही, आणि म्हणून इथे मॅन्युफॅक्चरद्वारे टेम्परिंग करणे तरी अशक्यच आहे। तर यानंतरून जो प्रश्न होतो तो म्हणजे जुनी ईव्हीएम मशीन ही वापरली जात आहे, ज्यामुळे इथे तिची सिक्युरिटी फीचर्स हे अपडेट नसतात आणि म्हणूनच ती टेम्पर्ड होऊ शकते का। तर मित्रांनो याबद्दल बोललोत तर ते असे होत नाही, कारण इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम मशीन हिचे वय 15 वर्षांपर्यंत असते, जे की 15 वर्षांनंतरून ती स्वतःच नष्ट करतात, म्हणजेच मुख्य अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी इथे ते स्वतः मॅन्युफॅक्चरिंगमध्ये हजर होऊन हे यंत्राला म्हणजेच ईव्हीएम मशीनला नष्ट करतात, आणि म्हणूनच इथे जुनी ईव्हीएम मशीन तरी वापरणे शक्य नाही। तर मित्रांनो यानंतरून आपल्या येथील ईव्हीएम मशीनमध्ये परदेशी तंत्रज्ञान हे वापरले जाते का असाही प्रश्न उपस्थित होत आहे। तर मित्रांनो याबद्दल बोललो तर आपल्या देशातच ईव्हीएम मशीन ही बनवली जाते, जे की आपल्या देशात फक्त 2 ठिकाणी ही बनवली जाते। एक म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जे की बेंगलोरमध्ये आहे, आणि दुसरी म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, जे की हैदराबाद येथे आहे, जे की या दोन्ही कंपन्या भारतातच आहे, आणि त्यामध्ये सर्व सुरक्षा मानकांचे पालन केले जाते, जेणेकरून त्यामध्ये कोणत्याही बाह्य त्रास होऊ नये। तर आता शेवटचा प्रश्न म्हणजे जे की विकसित राष्ट्र आहेत म्हणजेच USA आणि युरोपियन युनियन यांनी ईव्हीएमला का बंद केली। तर मित्रांनो याबद्दल बोललो तर तेथे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ही वापरली जायची, जे की संगणकांद्वारे चालवली जातात, ज्यात ब्लूटूथ, वायफाय यांची कनेक्टिव्हिटी होती, ज्यामुळे मित्रांनो ते हॅक होऊ शकत होते, जे की काही वेळाने त्यांच्यामध्ये समस्या देखील येऊ लागल्या होत्या, जे की त्यांचे यंत्र हॅक होऊ शकते असे देखील कळले होते, आणि त्यामुळेच अशा प्रकारे त्यांच्या
या समस्या येऊ लागल्या आणि म्हणूनच त्यांनी तिथे त्यांच्यावर लगेच बंदी घातली. एक महत्त्वाची सूचना मित्रांनो, बरेच जण आपला व्हिडिओ फक्त पाहून व्हिडिओला सोडून जातात. तर मित्रांनो, तुमच्याकडे एकच विनंती आहे की जर तुम्हाला खरंच आमचे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबने आम्हाला खूप मोठं मोटिवेशन मिळते पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी. तर मित्रांनो, सपोर्ट करा आपला मराठी चॅनल सबस्क्राईब करून. मित्रांनो, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. तुम्हाला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला काही सेकंदही लागणार नाहीत आणि केला असेल तर खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. त्यामुळे आम्हाला मोठे मोटिवेशन मिळते पुढील व्हिडिओंसाठी. परंतु मित्रांनो, भारतातील मतदान यंत्रे ही कोणत्याही प्रकारे संगणकाशी जोडलेली नाहीत. ती ब्लूटूथशी देखील जोडलेली नाही, नाही वायफायशी, तर बाह्य मोबाईल चिप देखील त्यामध्ये टाकता येत नाही. आणि त्यामुळेच आपल्या भारतातील ईव्हीएम मशीन ही टेम्पर करता येत नाही, म्हणजेच हॅक करता येत नाही. आणि त्यामुळेच मित्रांनो, ही मोठमोठी ती कारणे होती ज्यामुळे आपण असे म्हणू शकतो की आपल्या भारतातील मतदान यंत्रे म्हणजेच ईव्हीएम मशीन ही हॅक होऊ शकत नाही. तर मित्रांनो, तुम्ही जिथे मतदान कराल तिथेच ते जाईल, परंतु तरी हे काही बोलले तरी यंत्र जाईल. त्यामुळे भविष्यात असे होऊ शकते सांगता येत नाही, परंतु आत्ता तरी असे होणे शक्य नाही. तर तुम्हाला यावर काय वाटते तुमचे मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तसेच माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि तसेच आता साऊथ आफ्रिकेच्या नियमांमुळे IPLमध्ये काही मोठमोठे दिग्गज खेळाडू हे येणार नाही. तर मित्रांनो, कोण आहेत हे दिग्गज खेळाडू याबद्दल जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओवर नक्कीच क्लिक करा.